आशय फिल्म क्लब यांच्या वतीने 9वा आशय चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून पुण्यामध्ये सुरू होत आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि एशियन फिल्म फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. 15 आशियाई देशांमधील 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा आस्वाद या महोत्सवाद्वारे रसिकांना घेता येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम, महोत्सवाचे संयोजक आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्र आणि सतीश जकातदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय लॉ कॉलेज रोड पुणे येथे हे चित्रपट दाखवले जातील. नवीन इराणी चित्रपट हे या महोत्सवाचं खास आकर्षण असणार आहे. ऑफबीट बॉलिवूड या विभागात 2017-18 या वर्षातील काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट दाखवण्यात येतील. तर माय मराठी या विभागात गेल्या वर्षात गाजलेले आणि नव्याने प्रदर्शित होणारे मराठी चित्रपट रसिकांना पाहता येणार आहे. इंडियन रिजनल सिनेमा या विभागात गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरून गाजलेले भारतीय प्रादेशिक भाषातील म्हणजेच कन्नड, मल्याळम, बंगाली, आसामी, ओरिया आणि मणिपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी जो आशियाई फिल्म फेस्टिवल आपण ऑर्गनाईज करतो तो 9वा एशियन फिल्म फेस्टिवल असणार आहे आपल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये. होतं 24 ते 30 डिसेंबर या कालावधीत हा होणार आहे. जवळपास 40 चित्रपट या 7 दिवसाच्या कालावधीत दाखवले जातील आणि जे काही उत्तमोत्तम चित्रपट आहेत आशियाई देशामधील, मग ते वेगवेगळ्या इराण असतील किंवा बांगलादेश असतील किंवा म्यानमार असतील किंवा जपान, या देशातून या चित्रपट महोत्सवामध्ये दाखवले जाणार आहेत. त्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे जे आत्ता गोव्यामध्ये जे इफी झाली त्याच्यामधला ज्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला ते इस्रायलचे प्रसिद्ध दिग्दर्शक डॅन वोलमन, त्यांचा रिट्रोस्पेक्टिव्ह या फेस्टिवलमध्ये असणार आहे आणि ते स्वतः या इथं उपस्थित राहणार आहे.